सोमवारपासून सोलापूर शहर पूर्णपणे अनलॉक करण्याच्या निर्णयाचं चेंबर ऑफ कॉमर्सनं स्वागत केलं. पालिका आयुक्त पी शुभशंकर यांनी शासन आदेशानुसार सोलापूर शहर दुसऱ्या टप्प्यात येत असल्यानं सोमवारपासून सर्व दुकानं पूर्ण वेळ सुरू करण्याचा निर्णय घेत सुधारित आदेश काढलेला आहे. दरम्यान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी आणि सचिव धवल शहा यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. शहराच्या बाबतीमध्ये त्यांनी विशेष बाब म्हणून आपल्याला परवानगी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. कारण आज सोलापूर शहर त्याच्याबरोबर इतर महानगरपालिकेला सुद्धा कालच्या ऑर्डरमध्ये अधिकार प्राप्त झाले आणि तिथल्या तिथल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपलं काम सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली. आज जी ऑर्डर आपल्या सोलापूर शहरासाठी लागू करण्यात आली आहे, त्यामध्ये सर्व व्यापार, सर्व यंत्रणा उद्योग, बीडी उद्योग, गार्मेंट उद्योग, सर्व CH ऑफिस, सर्व प्रिफिलाचे ऑफिस व सर्व कार्यालय, वाहतूक सेवा, प्रायव्हेट बसेस, हे सर्वांचा समावेश याच्यात केलेला आहे. आणि हे सर्व नियमितपणे सुरू होणार आहे. अनेक जणांच्या फोन याच्यावर आले की नियमितपणेचा अर्थ काय. शॉप ॲक्टच्या लायसन्समध्ये जसं आपल्याला परवानगी दिली आहे, सकाळची जी टायमिंग दिली आहे 8:30 ते रात्री 9:30 दुकानाला, हॉटेलला जो रोजचं रेग्युलर टायमिंग आहे त्याप्रमाणे हॉटेलमध्ये 50% लोकांना बसायला परवानगी आहे, हे सगळ्या नियमाप्रमाणे काम केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता चालू झालेलं आहे. सर्व व्यापाऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत दुकानात गर्दी होऊ देऊ नये असं आवाहन याप्रसंगी राजू राठी यांनी केलं. आपण लोकांनी काळजी घ्यायचं आहे, गर्दी करायची आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, आपण मास्क वापरायचं आहे, लस घेतलं तरी मास्क वापरायचं आहे, त्यानंतर आपण वारंवार हात धुवायचे, ते नियम पाळायचे. दुसरी गोष्ट, बाजारपेठेमध्ये जाताना आता शाळेचे दिवस सुरू झाले, शाळा येणार आहेत तर लहान मुलांना घेऊन वह्या पुस्तक आणायला खरेदीला जातात तेव्हा ते आई वडिलांनी काळजी घ्यायची की मुलांना शक्यतो घेऊन जाऊ नये, गर्दी करू नये आणि खरेदी करावी. त्यानंतर ना आम्ही जे युनायटेड फोरम ट्रेडर युनायटेड फोरम महाराष्ट्र लेवलवर केले, कॅमेट एक संस्थेचा मी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र शासनाला काल निवेदन दिलं की फक्त एक एक गाव ओपन करून चालणार नाही तर पूर्ण महाराष्ट्र ओपन करा.